राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन, राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन। कितीही चौकशा केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही, मी बोलतच राहणार, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे। ईडीने तब्बल 8.5 तास चौकशी केल्यानंतर घरी आल्यावर राज यांनी प्रसार माध्यमांना मोजकीच प्रतिक्रिया देऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली। माझं तोंड कोणीही बंद करू शकत नाही, मी माझं काम करतच राहीन, असे राज ठाकरे यांनी सांगितले। ईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देण्यात आल्याचेही ते म्हणाले। ईडीच्या कार्यालयात तब्बल 8.5 तास चौकशीला सामोरे गेल्यानंतर राज ठाकरे रात्री 9 च्या सुमाराला कुटुंबियांसह दादर येथील त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी पोहोचले। यावेळी जमलेल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले। कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गणपती बाप्पा मोरया वंदे मातरमच्या घोषणा दिल्या। कार्यकर्त्यांच्या या गराड्यातच त्यांनी प्रसार माध्यमांशी थोडक्यात संवाद साधत त्यांची भूमिका स्पष्ट केली। दरम्यान राज यांना उद्या ईडीने चौकशीला बोलवले नसले तरी भविष्यात ईडीकडून त्यांची पुन्हा चौकशी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे।